सातपूरमधील एका महिला डॉक्टरला धमकी देत ॲडव्होकेट कामिणी खेडकर हिनं 2.5 लाखाची खंडणी मागितली होती. रुग्णालयीन प्रकरण मिटवण्यासाठी वकिलाचा आट्टास होता. या प्रकरणी पोलिसात तक्रार करताच ॲडव्होकेट खेरुडकर हिच्यासह चौघांना अटक केल्याची माहिती उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली. शहरातील मुंबई नाका या पोलीस स्टेशनमध्ये एक 19 वर्षाची मुलगी आहे. तिच्यावर औषधोपचारादरम्यान वैद्यकीय तज्ज्ञांनी आणि डॉक्टरांनी चुकीचे उपचार केलेले आहेत किंवा त्याचप्रमाणे त्यांचं नुकसान झालेलं आहे अशा प्रकारे एक तक्रार सांगण्यात आली. आणि यातील जे महिला ॲडव्होकेट होत्या ज्या मुलीच्या बाजूने आलेल्या होत्या त्यांनी परस्पर या वैद्यकीय रुग्णालयातील हॉस्पिटलमधील जे डॉक्टर आहेत यांना संपर्क केला आणि मोबाईलवरून त्यांना डायरेक्ट पैसे मागायला सुरुवात केली. माझ्या अशिलाची नुकसान झालेलं आहे, त्यांचा तुमच्याकडून फसवणूक झालेली आहे असं सांगून त्याची नुकसान भरपाई म्हणून 2.5 लाख रुपये द्यावे लागतील, त्याचप्रमाणे कागदपत्रांचा खर्च म्हणून आणखी 8,000 रुपये खर्च करावा लागेल असं त्यांनी वारंवार सांगितलं. या सर्व प्रकारामध्ये यातले जे तक्रारदार आहे या तक्रारदारीला कुठल्याही प्रकारचं विश्वासात घेतलेलं नाही. त्याचप्रमाणे या तक्रारदारावर मुलीवर देखील त्यांनी दबाव आणला आणि परस्पर अशा प्रकारची खंडणी मागायला सुरुवात केली. त्याप्रमाणे आमच्या टीमनी सापळा रचला कॅनडा कॉर्नर, त्याचप्रमाणे मुंबई नाका परिसर या ठिकाणी सापळा रचून अशा प्रकारे पैसे घेत असताना या महिला ॲडव्होकेटनं आणि त्यांच्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. त्यांच्याकडे विचारपूस करत असताना देखील त्यांचं जे वर्तणूक आहे ते सहकार्याची नव्हती, तर या पद्धतीचं त्यांचं जे वर्तणूक आहे याविषयी मुंबई नाक्याला या संदर्भात आणखीन एक गुन्हा देखील त्यांच्यावर नोंद करण्यात आलेला आहे. अटक केलेल्यांमध्ये मधुकर नाटे, कमलेश लांडगे, अर्जुन रणशूर यांचा समावेश होता. दिशा न्यूजसाठी प्रतिनिधी गुड्डू शेख, नाशिक.